कत्ल भी करते हो और हाथ में तलवार भी नहीं असं देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत आता महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या दलित राजकीय पक्षांनी म्हटलं पाहिजे, आंबेडकरवादी पक्षांनी म्हटलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी म्हटलं पाहिजे, विचारवंतांनी आणि बुद्धिवंतांनी देखील म्हटलं पाहिजे. कारण की आज ज्या प्रकारे आंबेडकरवादी चळवळीचा, आंबेडकरवादी राजकारणाचा आणि आंबेडकरवादी मतदारांचा कत्ल होतो आहे, त्या कत्ल करत असताना हातामध्ये अजिबात तलवार नाहीये, तर दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे ते अतिशय विशिष्ट प्रकारचं हसणं, ते हसून बोलणं आणि गुदगुल्या करणं. आरपीआयच्या आठवले गटाला गुदगुल्या करून त्यांना त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला दोन जागा देतो आहे. पहिली जागा आहे धारावीची, जिथे आरपीआयला उमेदवारच देता आला नाही अशी जागा त्यांनी दिली आहे. जगामध्ये यापेक्षा मोठा विनोद कुठेच असू शकत नाही की तुम्हाला आम्ही एक जागा देतो पण त्या जागी तुम्हाला उमेदवार देता येणार नाही. आता तो का देता आला नाही हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस जाणत होते की धारावीमध्ये, धारावी सारख्या दलित बहुल मुस्लिम बहुल वस्तीमध्ये जिथे आरपीआयची सीट निघू शकते तिथे यांना उमेदवार देता आला नाही. यांना म्हणजे कोणाला? आरपीआयला उमेदवार देता आला नाही. पण जागा कोणाला सोडलेली आहे? आरपीआयला सोडलेली आहे. आणि दुसरी यापेक्षाही जास्त मोठ्या विनोदाची गोष्ट आहे, पण हा विनोद घडत असताना दुसऱ्या बाजूला एक महान शोकांतिका देखील घडत आहे, आणि ते म्हणजे कलिनाची जागा देखील आरपीआयला देण्यात आलेली आहे. म्हणजे कलिनामध्ये देखील उमेदवार कोण आहे? आरपीआयचा आहे. पण तो उमेदवार आला कुठून आहे? तर तो उमेदवार आला आहे आरएसएसच्या मुशीत घडलेला. मुंबईचा उपाध्यक्ष असलेला बीजेपीचा एक मोठा नेता हा बीजेपीने आरपीआय मध्ये पाठवला आणि त्याला सांगितलं की बाबा आता तू आरपीआय मध्ये जरी असला पण तुला कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवायची आहे तर ते चिन्ह असणार आहे कमळ. म्हणजे माणूस कमळाचा, बीजेपीचा, आरएसएसचा, अमरजीत सिंग असं नाव आहे त्यांचं, ज्यांनी मोठमोठी पदं आतापर्यंत राजकीय पद भोगलेली आहेत, ते त्या राजकीय पदांवरती विराजमान झालेले होते. परंतु जर आरपीआयला एक जागा द्यायची तर आरपीआयचा कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही पदाधिकाऱ्याला, कुठल्याही नेत्याला ती जागा न देता आमचा एक माणूस आम्ही तुमच्याकडे आरपीआयचा माणूस म्हणून पाठवतो, त्याचा पक्षप्रवेश तुम्ही करून घ्या आणि त्याचा पक्षप्रवेश केल्यानंतर ती जागा मग आम्ही तुम्हाला दिली असं दाखवू आणि तुम्ही त्याला तुमचा कार्यकर्ता, तुमचा माणूस म्हणून निवडणुकीला उभं करा. आणि त्यातल्या त्यात याहून म्हणजे भयंकर प्रकार काय असू शकतो की त्या जागेवरती तो माणूस तुम्ही आरपीआयचा म्हणून ज्यावेळी निवडणुकीला उभा कराल तर त्याचं पक्ष चिन्ह काय असेल? कमळाचं चिन्ह असेल. म्हणजे आता एवढं त्यांनी समजणे इतपत महाराष्ट्राची जनता खुळी नाही की नेमकं चाललेलं काय आहे. मित्रांनो, अतिशय गंभीर विषय आहे. जरी आपण याच्याकडे विनोद म्हणून बघत असू परंतु गंभीर विषय याकरता आहे की बीजेपी आणि तत्सम प्रस्थापित पार्ट्यांना, पक्षांना दलित राजकारण अजिबात संपू द्यायचं नाही. त्यांना दलित राजकारण करायचं आहे, त्यांना दलित वोट बँकेचं राजकारण देखील करायचं आहे, त्यांना दलितांचे वेगवेगळे गट देखील हवे आहेत. पण हे दलितांचे ते गट हवे आहेत ज्यांच्यामध्ये आंबेडकरवाद नसणार आहे. म्हणजे या सर्व प्रस्थापितांना, त्यातल्या त्यात बीजेपी आणि आरएसएस समर्थित जे पक्ष आहेत, त्या सर्व पक्षांना आंबेडकरवादी राजकीय वाटचाल करणारे पक्ष, आंबेडकरवादी विचारधारा घेऊन चालणारे पक्ष आणि आंबेडकरवादी तत्व मांडणारे पक्ष अजिबात नको. आणि म्हणून हे बायपास कोणाला तरी तिथे पाठवतात, बाय द वे कोणाला तरी तिथे ठेवतात, किंवा आंबेडकरवादाला न मानणारा जो माणूस असेल, जे छोटे मोठे पक्ष असतील, ज्या प्रकारचे समूह असतील, जात समूह असतील, अशा जात समूहांना देखील ही माणसं राजकीय पक्ष म्हणून, राजकीय उमेदवार म्हणून तिथे त्यांच्या चिन्हावरती निवडणूक लढवायला लावतील. परंतु जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधला आंबेडकरवादी आहे, तर अनेक एससीचे प्रभाग असून देखील, अनेक एससीचे मतदारसंघ असून देखील, त्या ठिकाणी आंबेडकरवादी म्हणजे जो खऱ्या अर्थाने, आपण ज्याला खऱ्या अर्थाने इन द सेन्स की ज्याला आंबेडकरवाद कळतो आणि जो त्या तत्वाला विधानसभेमध्ये मांडू शकतो,
जो त्यावरून एक संघटन तयार करू शकतो, केडर बेस लोकांना तयार करू शकतो, अशा प्रकारचा कार्यकर्ता, अशा प्रकारचा नेता, अशा प्रकारचा पदाधिकारी आणि अशा प्रकारचा तत्वचिंतक यांना राजकीय आखाड्यामध्ये अजिबात नको आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एक खूप मस्त असा विनोद केलेला आहे, गुदगुल्या केलेल्या आहेत नो, आणि त्या गुदगुल्या म्हणजे आरपीआयला, आठवले गटाला दोन जागा दिल्या, दोन पैकी एक जागा अशी दिली की तिथे आरपीआयला उमेदवारच देता आला नाही, आणि दुसरी जागा अशी दिली की आपलाच माणूस तिथे पाठवून दिला, आपल्याच चिन्हावरती त्याला लढायला लावलं, परंतु ती जागा आरपीआयची जागा म्हणून मान्यता पावलेली असेल तो माणूस निवडून आल्यानंतर. अशा पद्धतीची एक विचित्र, भयंकर, अतिशय अनितीची राजकीय व्यूहरचना ही मंडळी बीजेपी आणि आरएसएसची करत आहे. असं व्हायला नको असं वाटत असेल आपल्याला तर जरूर आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की सर्व दलित राजकारण याच्या पलीकडे जाऊन आंबेडकरी राजकारणाकडे, आंबेडकरवादी राजकारणाकडे आता सर्व पुरोगाम्यांना, आंबेडकर विचारधारा मांडणाऱ्यांना आता एकत्र येऊन अतिशय गंभीरतेने चर्चा केली पाहिजे. नाहीतर तो दिवस दूर नाही की हा फुलेशाह आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे हा अतिशय दलदलीचा महाराष्ट्र ही मंडळी केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.